नमस्कार, मी निकिता वागदे, स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे. आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाइन्स वर. दिवेश एंटरप्राइजेस मोबाइल शॉप में हुई चोरी का तीसरा आरोपी पुलिस की गिरफ्त में. देवलापार जवळ राष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट गंभीर जखमी, बेशुद्ध करून रेस्क्यू सेंटरला रवानगी. आता बातम्या सविस्तर रित्या. बुट्टीबुरी के मुख्य बाजार में कुछ दिन पहले ही दिवेश मोबाइल की दुकान में लाखों रुपए की मोबाइल पर चोरों ने हाथ साफ कर दिया था. लेकिन पुलिस ने भी दो चोरों को जल्दी पकड़ने में कामयाबी हासिल की, लेकिन तीसरा आरोपी फरार था और पुलिस के हाथ नहीं आ रहा था. गुरुवार को गुप्त सूचना से पुलिस को पता चला कि तीसरा आरोपी बुट्टीबुरी में घूम रहा है और मोबाइल लोकेशन नहीं दिखा रही थी. लेकिन पुलिस ने चोरों को धर दबोचा. उसका नाम सतीश एप्पलवार, वह 24 वर्ष, सिद्धेश्वर शेडू, जिला चंद्रपुर का रहने वाला था, जिसके पास से 5 मोबाइल स्पीकर, रेडियो एवं बुट्टीबुरी कृषि उत्पन्न बाजार समिति से ताले तोड़ने वाली कैंची बरामद हुई. पुलिस टीम PSI मनोज मेश्राम, सत्येंद्र रंगारे, मिलिंद नांदुरकर, अरुण जयसिंहपुरे, रामदेव दोड़के, इन्होंने रात को 10 बजे उस आरोपी को गिरफ्तार किया. रामटेक तालुक्यातील देवरापार वन परिक्षेत्रा अंतर्गत देवलापार पासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर गुप्तगंगा नजीक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वर दिनांक 15/12/2018 रोजी सकाळी 5 ते 6 मधात फिरायला जाणाऱ्या लोकांना महामार्गाच्या कडेला नालीत जखमी अवस्थेत बिबट्या दिसून आला. याबाबत त्यांनी तत्काळ देवलापारचे वन परिक्षेत्र अधिकारी परिहान यांना माहिती दिली. परिहान व वन विभागांच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. पाहणी केल्यानंतर बिबट्याच्या कमरेला गंभीर दुखापत होऊन त्याची मागील दोन्ही पाय लुडे पडल्याचे दिसून आले. अशा परिस्थितीत काहीही करता येणे शक्य नव्हते, त्यामुळे नागपूर वन विभागाच्या रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. सकाळी 10 वाजताच्या सुमारात रेस्क्यू टीम या ठिकाणी दाखल झाली. रेस्क्यू टीमने बिबट्याला बेशुद्ध करून सेमिनरी हिल्स नागपूर येथील रेस्क्यू केंद्रात नेले. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार पिक्स न्यूज स्टार सवार.